मित्रांनो, कसे आहात सगळे? नक्कीच सगळे चांगले असतील. माझं नाव राज चिखले, एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण रात्री स्टार्ट करतोय. तुम्हाला दाखवतो टाइम किती झाले ते. आता 10 वाजलेले आहेत. सो 10 वाजता ब्लॉग आपण स्टार्ट करतोय. एवढ्या रात्री का? सो आपण नॉर्मली आपले ब्लॉग सगळे सकाळीच होते, नाईट मध्ये ब्लॉग कुठलाच नव्हता एक. सो आता गणपतींचा सीझन चालू आहे. गणपती आलेले आहेत. सो गणपतीच आलेले आहेत, तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. सो आपण मुंबईला चाललो लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. सो रात्रीच निघतो, आज शुक्रवार आहे. सो बोललोत की लालबागच्या राजाला चाललो आपण मुंबईला. सो रात्री निघतोय, तर 10 वाजलेले आहेत मित्रांनो. सर काहीतरी 11:15 ट्रेन आहे, ट्रेनला चाललोच. पहिले तर गाडीची डिसाईड केली, मग गाडीला परवानगी दिली नाही कोणी घरातले नाही. सो आपण ट्रेनला चाललेलो आहे. तसं सरळ आपण तिथे माडातच भेटू. प्रथम वगैरे येतोय, दादा आहे, माझा भाऊ पण आहे, आणि राज मोरे माने. सो असे आम्ही 5-6 जण आहेत. सो आपण तुम्ही बघू शकता आपले ते आता साईडला बघा कोण आहे. राज मोरे, तुम्ही याला बघितलंच असेल टीव्हीवर वगैरे, बघितलं असं मालिकेत वगैरे खूप येतो, टीव्ही सिरियल मध्ये आहे तो. युट्यूबर सुद्धा आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. नक्की याच्या राजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप मेहनत करतो मस्त. आजकाल बॉडी बिडी ट्रान्सफॉर्मेशन पण चालू आहे. सो नक्की चेकआउट करा, आवडेल तुम्हाला कंटेंट, आणि आजचा ब्लॉग पण नक्की बघा. आपण आता ट्रेन मध्ये बसलेलो आहे, बदलावरला बसलेलो आहे. आता काय माहित नाही किती टाइम लागणार आहे मला पण. व्हायचे तसे आहे नॉर्मली स्वतः. डायरेक्ट आपण मुंबईलाच भेटू. निघलोत म्हणजे नॉर्मली आता इथे आहे. मित्रांनो, आपण आता बसमधून आलतो. सो आता आलेलो आहेत ते सगळे चालतात फटाफट. आपण आता लाईनीच्या इथे आहेत, म्हणजे लाईनीच्या आत नाही गेलेलो आहे, बट एक गल्लीतून गल्ल्या काय कळत काहीतरी आलो असं तरी. या साईडला माझा आवाज येत नसेल जास्त करून, बट आता ठीक आहे, माईक लावलेला बट नॉर्मल आता चालतात. एवढं दंग मस्ती आहे, मजा येते. पहिल्यांदा मी एवढं रात्री फिरायला चाललो आहे, असं फिरायला मी गणपतीच्या बाहेर पडायला. बट ठीक आहे, कधी तरी एवढ्या दिवसातून मी निघतो, खूपच दिवस म्हणजे मी कधी असं बाहेर निघलो नाही डायरेक्ट एवढं. सो ठीक आहे, नॉर्मल. आम्ही आलो थोडंसं
तुम्ही टीव्ही 9 पासून आले नाही मी मराठी बघू शकता आपण आता आलेलो आहे लालबागच्या राजाच्या इथे. मित्रांनो आपण मूर्तीच्या इथे आलेलो आहे आता हे बघू शकता तुम्ही इथे. लालबागच्या राजातून 10-15 मिनिटं झाले असतील आपण निघलेलो तिथून दर्शन घेऊन चांगले आले आहेत. फोटो व्हिडिओज काय चांगले घेतलेले आहेत. सो नॉर्मली असं आहे दर्शन वगैरे चांगले आले. प्रथम दर्शन कसं आलं तुला वाटतं? एक नंबर दर्शन झालंय आणि खूप मजा आली आज. आजचा तो दिवस आहे तू कधी दिसला. खूप मस्त वाटतं मित्रांनो. आता कुठं आहे रे आपण? आत्ता मरीन्स 3:30 वाजले मित्रांनो. आता काहीतरी नाश्ता करू आणि पाणी पिऊ पहिले तर, कारण खूप जास्त सोक लागलंय आणि बोलायला जमत नाही मला. तेच खूप जास्त भूकसुद्धा लागले. आता ठीक आहे, आता थोडं जर नाश्ता वगैरे काहीतरी करून घेऊ आणि पाणी पिऊ. तर आपण आता मरीनवर आहेत. एक एवढं काही प्लॅन बनवणार नव्हता सगळ्यांनी का जायचेच, पण आता बरोबर टाईम आहे. सो टाईम होतं तर आम्ही लगेच आलो. टाईम होतं तर जास्त करून 4 वाजलेले आहेत. सो थोडंसं वेळ तिथं टाईम स्पेंड करू थोडंसा आणि नंतर निघू लगेच बदलापूरला. बाकी सगळ्यात पडले हे या साईडला काय करते. ए माने चल आपलं ते रोड आपला आहे ना टाईम आहे. ऑनलाईन बघू शकता. आता आपण निघतो इथून मरीनवरून, कारण खूप जास्त टाईम झाला ऑलरेडी, पाहुणे पाच झालेले आहेत काहीतरी. सो बदलापूरला पण जायचं आणि थोडंसं नाश्तासुद्धा करायचं. पाणी तर पेलंच नाही आहे, आलंच झाले. पाणी वगैरे काही जास्त पेलो नाही आणि तुम्ही बघत असता आता 4:45 वाजले आणि गर्दी वगैरे खूप जास्त आहे इथे. बघू शकता इकडे या साईडला नाही नॉर्मल, त्या साईडला खूप जास्त आहे गर्दी दादा. सो या टायमाला पण खूप जास्त गर्दी आहे. मला मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता घरी आलेलो आहेत. म्हणजेच की आता नाही, खूप वेळ झाला असेल, खूपच टाइम झाला असेल. एवढा काही जास्त पण नाही. आता बघू किती वाजले. 8 वाजलेले आहेत मित्रांनो. सो 8 वाजलेले आहेत आता नॉर्मली. सो मी खूप जास्त फ्रेश करतो ऑलरेडी, का माहिती का? कारण जेव्हा मी ट्रेनमध्ये होतो थोडंसं झोपलेलोच, म्हणजे सगळेच जण थोडं थोडं म्हणजे 5-10 मिनटं आधी झोपलेले सगळे. सो त्यातच माझ्या अर्धी झोप पूर्ण झालेली आहे. मला जास्त काही झोपायला आवडत नाही, कारण कसं आहे जास्त झोपून मला बॉडी खूप कंटाळा येतो मला, त्याच्यामुळे मी काय जास्त झोपत नाही कधी. आणि थकलेलो तर खूपच जास्त आहे, पाय वगैरे खूप जास्त दुखत आहे अजून पण. ठीक आहे, एनर्जी खूप जास्त फील करतो आहे आणि सकाळी एनर्जी खूप जास्त असते. पहिले तर मी म्हणजेच की राजला सोडल्याच्या नंतर मानेला सोडायला गेलो साईडला. सो त्याला सोडलं आणि वापस गौरी आणायला गेलो. वापस स्टेशनला गेलो मी. सो तिथे गेलो आणि गौरी घेतली. पहिले तर या साईडला गौरी ठेवलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. सो गौरी घेतलेली आहे आणि फळं वगैरे काय आणायची होती, केळी वगैरे काही काय. सो ते वगैरे घेतलेले आहे सगळ्या मित्रांनो. आता तेवढं सगळे म्हणजे येऊन सगळी जेवढी बाकीची होती माझ्यासोबत होती ना, दादा राज प्रथम आणि साईल, ते तिघे जाऊन पडलेले बेडवर पूर्ण डाराडोर झोपलेले. तरी एक तासही झोप काढण्याचा प्रयत्न करेल मी. सो टाईम तर नाही आहे, पण ठीक आहे चल. 9 वाजेपर्यंत 8 वाजले तर 9 वाजेपर्यंत झोपेल मी. सो नंतर वापस उठून कामं करेल गौरीचे वगैरे, कारण मला पण गौरीला मदत करायला लागते घरात. सो दादा तर काय हात नाही लावत कसल्या गोष्टीला, कसल्याच गोष्टीला तो हात लावतच नाही. तो बाबा राजा म्हणून मलाच करायला लागतं सगळं, पण ठीक आहे. तुम्ही माझ्या मित्रांनो बघितलं असेल आपण लालबागच्या राजाला गेलो होतो, खूप जास्त मजा आली तिथे. सगळे 3 तास आपण आतमध्ये तिथे
पूर्ण लाईन मध्ये उभे होते, तो खूप जास्त मजा आली, खूप जास्त कंटाळा पण मध्ये मध्ये थोडं थोडं आलता, पण ठीक आहे तसेच असते मजा देते. तो लालबागच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे, मस्त दर्शन झालेलं आहे. ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग आवडला असं ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.